अजून नाव काय बघ? गव्हाले स्वाती मोतीराम. गव्हाले स्वाती मोतीराम. अच्छा, तू आता कितीला आहे? फर्स्ट इयर. फर्स्ट इयरला. कोणतं फर्स्ट इयर? बी ए. फर्स्ट इयर कुठं? महात्मा गांधी कॉलेज. महात्मा गांधी. अच्छा, आणि आपल्या घरामध्ये कोण कोण आहे कुटुंबात? आई, मी, भाऊ, वहिनी. मी आई आणि भाऊ भाऊची. मी आई आणि माझा भाऊ आणि माझी वहिनी. अच्छा, आणि पप्पा? पप्पा वाजले. कधी वाजले? मी मारलं 23 तारखेला. म्हणजे 23 ऑक्टोबरला का नोव्हेंबरला? ऑक्टोबरला. दुपारच्या आधी मारलं? मारलं भावानंच मारलं. भावानं कुठं? घरीच मारले. हसरले का? शेताबद्दल वाद. मग केस दाखल झाले? पोलीस स्टेशनला अटक झाली का? किती लोक अटक झाले? दोघच. अच्छा, म्हणजे सख्या चुलत्यानं मारलं तुला आणि भाऊ जाईल चुलतीनं. आणि शेतात काय भाग वाद होता? शेत आहे 2-4 एकर शाळे. आमचे सासरा वारल्यामुळं त्या थोडल्याच्याच नावात गेले. मग हे हिचे वडील म्हणत होते मज मला दे असं म्हणत होते. ते देत नव्हतं. त्याच्या पायच लागत होतं भांडण. नाही की अदिशी मारलं असते. त्याला 3 बायका झाल्या. लिपून आहे बाळ नाही. कुणाला? त्या आमच्या वडील भायाला. बर. हा, लेकरून हा बाळ नाही. तरी एवढे हवा? तरी एवढे हवा. आणि आता त्यांना अटक आहे दोघे नवरा बाई. बस, ही तुमची मुलगी आहे का? बरं. म्हणजे एक मुलगी? सहा मुली आहेत आणि एक मुलगा आहे. बरं. मग बाकीच्या मुलीचं काय चालू होतं? ते लग्न झाले. ते सगळेच लग्न? हीच राहिले आता लग्नाचे. बरं. त्यांचं शिक्षण किती झालं पाहिजे बाकीच्या 5 मुली बहिणीचं? कुणाची 10वी आधी लईल कमी होत. कुणा 34 शिकले, कुणी 5 वी शिकले, कुणी 8वी 9वी असं केल्या. मग तुझं बरं शिक्षण पुढे जाऊ राहिले. म्हण का हाय म्हणून शिकू जा जरा डाव बे हा शिक्षणावर तर काय होईल असं म्हणून चालू ठेव. बरोबर आहे. मग शिकवा मग ताई. तिला तिची इच्छा आहे तो पण शिकवा बघा. आणि तिच्यासाठी आम्हाला जी मदत करता येईल ती नक्की आम्ही तिला करू. आता कसं होत आहे शिक्षण बी रेग्युलर होय ना. कवा ते फीज भरायची ती कवा ते फार्मच म्हणते तर मग ते 4-8 रोज चल माझ्या कामाला. मग माझ्या संघ तुझं माझं काय करून ते फी भरूत काय फार्म घेऊत तिकटाला पैसे होते. तर असं होत आहे गरिबीच. काय करत तुझं? शेतातच करते मजुरी काय असं लागत. त्याला मुलं आहेत का? काय करायचं आता शिक्षण आहे कुठं नोकरी लागल्या खर्चा होईना झालाय ना काय ना झालाय असं म्हणतंय. मग ते जाऊ दे बाबा रोजगार करून कसं कसं करून धाडूता असं म्हणते मी. ठीक आहे ताई, कितीला शिकू द्या म्हणजे तिचं जितकं जितपर्यंत इच्छा आहे तितपर्यंत शिकू द्या. आणि पुढे तिला कदाचित चांगलं शिक्षण झालं तर मध्ये कुठंतरी सर्व्हिस मिळेल काहीतरी करेल काहीतरी होईल ना. म्हणून शिकवलेलं चांगलं. तुझं म्हणणं बरोबर आहे. बघा तिने शिकली पाहिजे. तुला कुठं पण शिकायची इच्छा आहे? मला शिकायची इच्छा आहे असं 3rd इयरपर्यंत शिका वाटते आणि तिथून फॉर्म ती भरा वाटते. अच्छा अच्छा, ठीक आहे. तू जागा निघाल्या तू आता फर्स्ट इयरला आहे. तर 3rd इयरपर्यंत तुझं कम्प्लीट करायचा प्रयत्न कर. आम्ही आमच्याकडनं तुला तुझं जे शैक्षणिक खर्च आहे म्हणजे वह्या पुस्तकं किंवा काही प्रवास खर्च लागत असेल ते त्याचं तुला आम्ही सपोर्ट करतो. तेवढं तुला आम्ही सहाय्य करतो. बाकीचं समजा तुला हॉस्टेलला राहायचं असलं तर मग हॉस्टेलसुद्धा मिळवून द्यायचा प्रयत्न करू. इथं तुला हॉस्टेलला राहायची इच्छा आहे का जाणं येणं करणार? नाही, हॉस्टेलमध्ये असल्यानंतर काय अडचण आहे? दुसऱ्या मुली असतील तिथे
हो ना मग दुसऱ्या मुलीच्या हॉस्टेल मध्ये असतातच की तिने सांगते की राहतात का नाही बघूत आपण कुणाला विचारून ते हॉस्टेल मध्ये झालं ते ड्रेसच कसला न्यारे न्यारे म्हणते ते आपल्याला घडण असं झालं ड्रेस कसला आणि वह्या पुस्तक आहेत बाई आहे म्हणलं आता परीक्षा झाल्या फक्त ती सेमिस्टर तेवढं घेऊन आलो आता साधारणतः तुला वह्या पुस्तकाला किती पैसे लागते चौकशी करून घे यादी तयार कर यादी तयार करून आम्हाला सांग मग ते तुला घेऊन देते कुठे मिळते ते बी ठरून बघून घे आणि यादी करून घे कोण दुसरं जायला यायला कसा प्रवास करते कितीला किती तुला महिन्याला पैसे कसं दररोज 20 रुपये मग सुट्टीचे 20 साधारणतः 500 रुपये लागतात महिन्याला बर ठीक आहे तर एवढं समजा तुला सोय झाली तर मग कॉलेजला यायला काय अडचण नाही सोय पाहिजे करू एवढं सोय करू आणि पोऱ्याला कसं वाटतंय आता चांगल्या घरच्याला मिळत आपल्याला मिळत ना ते कवा कवा शाळा रुगुळ वर्गे झाले नाही साहेबची तिकीट मिळू नये ते फी भराय मिळू नये असं बोला आणि कोणतं काय आणा म्हणलं फार्म आणा म्हणलं त्याला 100 दीडशे लागायचे कुठं गेलं तर कळना झाला आम्हाला असं पंचायत बोलला तर तसंच बळजून कसं कसं करून केलं शाळा भाऊ म्हणते कुठं आपल्याला पैसे भेटणार आहे कुठं नोकऱ्या लागाय आता रोजगार कॉलेज इग्नोर कर बाई मी कॉलेजमध्ये चौकशी करणार बोलायच का नाही तुझं कोण आहे प्लास्टिकचं नाही आता रेग्युलर झाला हॉस्टेलला म्हणजे कोणतरी प्रमुख शिक्षक असेल ना तुझा का हजेरी बिझनेस नसते तुम्ही कॉलेजला घेणार का बरं तुझ्या मैत्रिणी कुणी असतील की बरं ठीक आहे पण तू रेग्युलर कर बघा तरी मी येऊन चौकशी करतो तू येऊ लागेल का नाही ते हां तुम्ही थोडी व्यवस्था करू प्रवास खर्चाची पुस्तकाची ती पुस्तकाची वगैरे यादी तयार करणार तुला हे सगळं घेऊन देतो नगदी पैसे कुठले मिळणार नाही फक्त काय प्रवास खर्चाची नगदी मिळतील बरं